धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या संयोजकावरच खुनी हल्ला केल्याप्रकरणी धनगर समाजाचे नेते अर्जुन सलगर यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी पंचवीस सप्टेंबर रोजी सोलापुरातील चार हुतात्मा चौक पुतळा परिसरात धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाच्या प्रारंभी धनगर समाजाचे नेते अर्जुन सलगर यांनी आंदोलनाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यावेळी सलगर यांना समाजातील अनेक लोकांनी विरोध केला होता सलगर यांनी गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून भाजप धनगर आंदोलन हायजॅक करत असल्याचा गंभीर आरोप केला होता यावरून राज्यभर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या या टीकेनंतर सलगर आणि सोलापुरातील आंदोलनाचे संयोजक हांडे यांच्यात सोशल मीडियावरून चांगलं वाक्ययुद्ध रंगलं होतं हा वाद विकोपाला जाऊन अखेर शरणू हांडे यांच्यावर रविवारी रात्री खुनी हल्ला झाला हांडे यांना सलगर यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावलं होतं परंतु हांडे यांनी जाण्याचं टाळलं होतं अखेर रविवारी रात्री हांडे यांच्यावर सलगर आणि इतरांनी चाकू हल्ला करून त्यांना जखमी केलं अशी नोंद पोलिसांकडं करण्यात आली आहे याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात सलगर आणि सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला